सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे असलेल्या भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून बँकेच्या खातेदारांची मोठी हेळसांड केली जात आहे। या प्रकारामुळे खातेदारातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून बँक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असून शहरासह ग्रामीण भागातही गावे या बँकेला संलग्न केले आहेत, त्यामुळे या बँकेत नेहमीच रोज खातेदारांची मोठी वर्दळ असते। ग्रामीण भागातून येथे बँकेत कामानिमित्त आलेले बहुतेक खातेदार ही अशिक्षित असतात, त्यामुळे त्यांच्या कामाविषयी बँकेतील कर्मचाऱ्यांना विचारले असता तेथील कंत्राटी कर्मचारी त्यांना व्यवस्थित उत्तरे देत नाहीयेत। दरडावून उर्मटपणे बोलणे, अरेरावीची भाषा वापरणे, नंतर येण्यास सांगणे, कामाची माहिती व्यवस्थित न देणे असे प्रकार नेहमीच येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ऐकावयास मिळतात। या बँकेत खातेदार नवीन पासबुकची मागणी केल्या त्याला शिल्लक नसल्याचे सांगितले जातं। अनेक वेळा चक्रा मारून ही पासबुक दिले जात नाहीये। गेल्या 3 महिन्यापासून पासबुक शिल्लक नाही असा बोर्डच बँकेत लावला आहे। तसेच बँक अकाउंटला आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यासाठी खातेदार नेहमीच हेलपाटी मारत आहेत, मात्र येथील कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक वेळा माघारी पाठवण्यात येत आहे। गेल्या महिनाभरापासून अनेक खातेदार आधार लिंकसाठी या बँकेला हेलपाटे मारत आहेत, मात्र बँक प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाहीये। येथील बँक व्यवस्थापकांची ही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असते। बँकेतील कर्मचाऱ्यांची कमतरता व कामाचा बोजा यामुळे खातेदारांचे अनेक महत्त्वाचे कामे खोळंब आहेत, त्यामुळे या सर्व प्रकारचे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आपल्या बँकेकडून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा सूचना कराव्यात अशी मागणी बँकेच्या बहुसंख्य खातेदारांकडून करण्यात येत आहे।